बोलल्यावरून भाजपने आक्षेप घेतलेला आहे. त्यांचं म्हणणं आहे की मराठी पाटे आहेत मात्र मग बाळांची नावं मराठी का? मराठीत का? मग कुठलं नाव ठेवायला पाहिजे? चंपा, चिवा द्यायची होती नावं, ते ठेवली असती. वीरा नाव ठेवलंय ना, वाघिणीच्या बछड्याचं नाव वीरा आहे. आता पेगविन, हंबोल्ड पेगविन, जे मुलांचं एक वेगळं आकर्षण आहे, म्हणजे इतक्या खालच्या स्तरावर येऊन हे टीका करणार? मग ठीक आहे, पुढच्या वेळेला आपण चिवा ठेवू, पुढच्या वेळेला आपण चंपा ठेवू, नो प्रॉब्लेम. आता आम्ही येणारा हत्तीचं बाळ आहे त्याला चंपा ठेवू, आणि एक माकडाचं बाळ आहे त्याला चिवा ठेवू. पुढे ते राणीबागेचं लंडन केलंय का असे शिरवाडकर म्हणतायत. महापौर अत्यांनी मुख्यमंत्र्यांचे आदेश जे आहेत ते केळ्याच्या टोपलीत टाकले आहेत, आणि अशा पद्धतीनं मराठी बाणा जे आहे ते शिवसेना वारंवार म्हणते, परंतु त्याचं जतन होतं नाही सर. नाही, मुलामध्ये ह्यांच्या तक्रारीत काय दमच नाही. तक्रार नक्की करा, पहिला आधी येऊन बघा. आणि आता जर तुम्ही आम्हाला सुचवलंच आहे की मराठी नावं ठेवा, तर हत्तीच्या एक छोटा होईल असं वाटतंय किंवा कोणाचं इथे त्याला आम्ही चिवा देऊ नाव तुमच्याप्रमाणे, आणि एक माकड आहे त्यांच्या ह्याला चंपा देऊन टाकू नाव, काही प्रॉब्लेम नाही. द्यायलाच हवी, मराठी नाव हवी ना, देऊ आम्ही, काही प्रॉब्लेम नाही. आणि लंडन केलं का, अमेरिका केलं का, मुळात केलं का नाही करायला हवंय, कारण आमच्या मुंबईची मध्यमवर्गीय लोकं ही लंडन, अमेरिका, भारतीय जनता पार्टीसारखे सामान्य नगरसेवक पण जाऊन फिरून येत आहेत, पण त्यांना नाही फिरता येत आहे. तर आम्हाला ते तिथली आनंद, तिथला जो काही ॲटमॉस्फिअर आहे, आम्ही जर इथे दाखवू इच्छित असेल तर ह्यांची नक्की पोटदुखी काय आहे, ती चांगलं काम करतोय ती पोटदुखी आहे, सामान्य माणसांची गरज ओळखून आम्ही काय देतोय ती पोटदुखी आहे, की फक्त मला चमकायचं आहे आणि मला विरोध करायचा आहे बस. राणीच्या बागेत एकशे चांगले बिल्डर आहेत, आणि त्या बिल्डरच्या माध्यमातून बनलेले आमदार आहेत. म्हणजे बिल्डर पहिले मग आमदार, त्याचं कोणालाच ऑब्जेक्शन नाही, ते बरं आहे, चांगलं आहे. निविदांची एक प्रोसेस असते, ए पाकिट, बी पाकिट, सी पाकिट, आणि ती सही उघडणे अशी प्रोसेस आहे. हे सगळं त्यांना माहिती आहे काय प्रोसेस असते, कसं आहे. हे जे काही आरोप करताय हे तीन तीन वेळेला रिटेंडर करूनही फक्त दोन कंपन्या कायम सकारात्मक प्रतिसाद दिलाय आणि त्यांनी पार पडलंय. आता यानुसार सदर कंत्राटदारांनी प्राणी महापालिके आणून दिल्यानंतर सर्व जबाबदारी कंत्राटदारची आहे, हे आपण पहिल्यापासून सांगत आलो आहे. आणि अजूनही संपूर्ण सर्व प्रक्रिया पूर्ण नसून त्या प्रक्रियेमध्ये अधीन आहे, आणि याबाबत काही आक्षेप असतीलही असं आपण महापालिकेने कळवलंय. प्राप्त तक्रारीने संबंधित खाती याबाबत स्पष्टता देईल एवढं असूनही, म्हणजे दरवेळेला आपण हेच सांगतोय, ज्या बोलत आहेत त्यांच्या आधीच्या पत्रालाही संबंधित खात्याने उत्तरही पाठवले, पण त्याच्याकडे पूर्णतः दुर्लक्ष करायचं. मुंबईकरांना या एकाच फक्त घोटाळे आणि भ्रष्टाचार या नामाखाली त्यांना एक करत राहायचं. मिहीर कोटेजा बिल्डर आहे, मिहीर कोटेजा इतर बिल्डरांची प्रतिमा मात्र खराब, आणि हे तेवढे चांगले. मला वाटतं थोडंसं ना जाणीव ठेवून अगदी छान अभ्यास करून निश्चित महापालिकेचा घोटाळा असेल तर तो काढलाच पाहिजे, पण कारण नसताना महानगरपालिकेला टार्गेट करून कुठूनही बाय ओ बाय क्रोप आम्ही सत्ता घेणार हे स्वप्न तुम्ही विसरा, हे शक्य नाही. मुंबईकर आहे ती, मुंबईकरांना जे जे चांगलं आम्ही देऊ इच्छितो आणि ते मुंबईकरांचा प्रतिसाद हा चांगला मिळतोय, त्यामुळे जे असेल इलेक्शनच्या नंतरचा रिझल्ट तो आम्ही तुम्हाला म्हणजे आपण बघूच, पण उगाचंच कारण नसताना नुसतं कंत्राटदार कारण आपण बिल्डर असल्यामुळे या सगळ्या प्रोसेस तुम्हाला पटपट कळत पण असतील, निश्चित ते घेऊया सगळं. आणि आमदार बिल्डर असतं त्याचा कोणालाच ऑब्जेक्शन नाही, पण बिल्डर हा नुसता बिल्डर आहे तर त्याचं ऑब्जेक्शन आहे. मला वाटतं आमदार बिल्डर आपण या, निश्चित होतं असेल तर ज्या अधिकाऱ्यांनी केलं असेल त्या अधिकाऱ्याला शिक्षा देईल. तर
तर आजही पालक धास्तावलेला आहे. कारण प्रत्येकाच्या घरात माझं एक किंवा माझी दोन त्याच्या पलीकडे मुलांचं घरामध्ये मुलं नसतात, त्यामुळे एक आणि दोन मुलं असतील तर ती धास्तावलेली असतात पालक. त्या धास्तावण्याच्या पोटी हे वाढलेलं ओमायक्रॉन नंतर डेल्टा व्हेरियंट डेल्टा कोरोना आजही संपलेला नाही आहे. कमी नक्की झालं आहे, थोडीशी भीती कमी झाली आहे, काळजी मात्र तेवढीच आहे. त्यामुळे गव्हर्नमेंटनी जर ठरवलं, मागच्या वेळेला आपण 9वी 10वी 11वीचे जसे वर्ग चालू केले की ज्यांना पाठवायचे ती संमती द्या, त्यांचं नियम पाळा. आणि आता तर वॅक्सिन आलं आहे, जे 9वी 10वीची मुलं 10वीची जे 15 वर्ष पूर्ण करतात. आम्ही 22 जानेवारीला 2000 मुलांचं नामजोशी शाळेमध्ये, ज्यांची 15 वर्षाची मुलं आहेत ती 18 वर्षाच्या आतील आहेत, त्यांचं वॅक्सिनेशन आम्ही करणार आहोत. ओ वॅक्सिन आहे, त्यामुळे आत्ता आम्ही ती आघाडी घेतो आहे. आदित्य ठाकरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्या नियोजनाखाली ते आणून देतात. नियोजन फक्त आम्ही करतो. आणि मला वाटतं आता बाळासाहेबांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून अनेक अशा शाखा आहेत, अनेक असे विभाग आहेत की ते नक्की युवा पिढीला लसवंत करून सोडणार. मी सर्वांना अगदी नम्रपणे विनंती करेन की आपण आपल्या मुलाला लसवंत करा. तुम्हाला कुठल्याही वॅक्सिन सेंटरवर आणि जो ॲप आहे त्याच्या नाव नोंदून आपण हे करू शकतोय. तुमच्यासाठी आम्ही जवळच्या शाळांमध्ये एक वॅक्सिनेशन करतो. न घाबरता, कुठल्याही अफवेला बळी न पडता, कारण ज्यावेळेला अफवा आली तर मी स्वतः जाऊन ते टॅली केलं आहे. अजिबात म्हणजे वॅक्सिनमुळे इतर मुलं चांगली झालेली आहेत आणि ते काही त्रास झाले नाही. आणि जे घडलं ते दाखवण्याचा ज्यांनी प्रयत्न केला आहे ते सायबरमध्ये त्यांच्या तक्रारी गेलेल्या आहेत. त्यामुळे घाबरू नका, विश्वासाने वॅक्सिन द्या आपल्या मुलांना की येणारा जो काळ आहे पुढे, म्हणजे आज डेल्टा व्हेरियंट ओमायक्रॉन अजून कुठला विषाणू येईल माहिती नाही, पण आपली बाळं या विषाणूला फाईट करण्यासाठी रेडी पाहिजे. आणि ते सगळं कर्तव्य महानगरपालिका, राज्य सरकार, केंद्र सरकार नक्की करायला तयार आहे. आपण फक्त या काही शाळा सुरू करण्यासंदर्भात काय सांगाल, कारण सोमवारपासून शाळा सुरू होतील असे संकेत दिले जात आहेत. मुंबईची तयारी काय आहे? मुंबईमध्ये एक दोन दिवस हा दिवस पुढे ढकलला जाऊ शकतो का? साधारणतः शिरवाडकर यांच्याबद्दल मी बोलणार नाही, कारण तेवढ्या बोलण्या एवढ्या त्यांची आपण दखल घेतली नाही पाहिजे. पण आता राजश्री शिरवाडकर ताई किंवा आमच्या चिवाताई, आम्ही तीच आता नावं ठेवू, चिवा आणि चंपा. तुम्हीच आम्हाला आता सजेशन दिलेलं आहे. मुळात ऑस्कर पुरस्कार चालतो, पण ऑस्कर नाव नाही चालत. आणि हंबोल्ड पेंग्विन आहेत, लहान मुलांच्या तो एकदम असं जवळचं हे आहे. आणि ज्याच्यामध्ये ओरिओ किंवा ऑस्कर ही लिहिताना तर आम्ही मराठीतच लिहिणार आहोत, आम्ही कोणा ते इंग्लिशमध्ये लिहितो आहे. त्यामुळे उगाच कुठल्या तरी याच्या वादात पडून तिकडच्या लोकांना दाखवणं की बघा मी काहीतरी करते, लोकांना हे आवडत नाही आहे. त्यामुळे त्यांच्या टीकेला आता ह्याच्यानंतर कधीच उत्तर देणार नाही. आम्ही फक्त काम आणि कामच करत राहणार.